कृष्णा आणि भीमा खोऱ्यात गेले काही वर्ष पुराचा त्रास होत आलेला आहे आणि म्हणून त्याची प्राथमिक तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि येणाऱ्या पावसाळ्यात अशा प्रकारे कोणतंही संकट आलं तर त्याचा उपाययोजना कोणत्या करण्यात येत आहे याबाबतीत आज बैठक जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यालयात आज झाली. यापूर्वी मुख्य सचिवांच्या स्तरावर शेजारच्या राज्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उद्या सचिवांच्या स्तरावरची चर्चा होणार आहे आणि भविष्यकाळात कृष्णेच्या खोऱ्यातून पुढे जाणारं पाणी आणि जर प्रसंगी अतिरिक्त पाऊस पडला तर त्याचं काय करायचं याविषयी विचारविनिमय झालं आहे. महाराष्ट्र सरकारचं आणि जलसंपदा विभागाची पूर्ण तयारी या संबंधात नियोजनाची अतिशय योग्य पद्धतीनं करण्याचा प्रयत्न जलसंपदा विभागाचे अधिकारी कृष्णा खोऱ्याचे मुख्य सचिव मुख्य अभियंते आणि बाकीचे सर्वजण करत आहेत. मला या तयारीचा साधारणपणाने आढावा घेण्याची आज बैठक झाली. या नंतर पाऊस सुरू होण्याच्या आधी पुन्हा याच्यावर बैठक नक्की होईल. पण शेजारच्या राज्याशी विशेषतः कर्नाटक राज्याशी साधारण त्यांच्या विविध स्तरावरच्या लोकांशी आपल्या राज्यातल्या अधिकाऱ्यांची चर्चा विचारविनिमय चालू